ठगी जालसाजी करने वाले इतने शातिर होते हैं कि उसके जालसाजी करने का तरीका देखकर आपको चक्कर आ जाएगा। ऐसे ही एक व्यक्ति ने सिक्योरिटी कंपनी चलाने के लिए ठाणे पुलिस कमिश्नर जयजीत सिंह का सिग्नेचर यानी कि हस्ताक्षर डुप्लीकेट करके कंपनी खोल दी, मगर ये जालसाज अब सलाखों के पीछे पहुंच गया है। ठाणे के आजाद नगर में रहने वाले शिवम पांडे ने ठाणे पुलिस कमिश्नर जयजीत सिंह का फर्जी हस्ताक्षर के जरिए फर्जी प्रमाण पत्र बना डाला और सिक्योरिटी कंपनी खोल दी, मगर ठाणे के कापुर बावड़ी पुलिस को जब इसकी जानकारी मिली तो तत्काल शिवम को फर्जी हस्ताक्षर के मामले में गिरफ्तार कर लिया गया है। सीनियर पीआई संजय निवालकर ने इस पूरे मामले में क्या जानकारी दी है, आपको सुनाते हैं। दिनांक 21/8/22 रोजी गोपनीय कर्मचारी रतन सिंह चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांना अशी माहिती मिळाली की शिवम लालसा पांडे एअरपोर्टचा आझादनगर या ठिकाणी राहणारी व्यक्ती ब्राह्मण सिक्युरिटी आणि मॅनपॉवरच्या नावाने बनावट सिक्युरिटी चालवत आहे आणि त्याकरता त्याने जे लायसन्स बनवलेले आहेत, पसारा लायसन्स असतं ते बनवलेले आहेत, ते माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नावाचं बनावट लायसन बनवलेले अशी माहिती मिळाल्याने आम्ही स्वतः PSI मांढरे आणि गोपनीय कर्मचारी रतनसिंग चव्हाण असे टीम आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्याच्या समक्ष सर्च केला आणि त्याला विचारणा केली असती बाबा लायसन मंजुरीसाठी कुठली कुठली कागदपत्र सादर केले, तर त्याप्रमाणे कागदपत्रात आम्हाला एक माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या बनावट सहीचं पसारा लायसन देण्यात आल्याचं ते आढळून आलं। त्याबाबत विचारणा केली असता ते बनावट असल्याचं त्यांनी कबूल केलं आणि सदरचं बनावट लायसन कशा प्रकारे तयार केलं किंवा कुठून तयार केलं त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी पसारा गुगलवर जाऊन पसारा ॲपमधून ते डाउनलोड करून घेतलं लॅपटॉपमधून आणि त्याच्यानंतर ती त्याच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये घेऊन त्याच्यातून तो पोलीस आयुक्तांच्या नावाचा सिम्बॉल आणि त्यांची एक सिग्नेचर बनावट करून ते प्रिंट काढून घेतलेले आहे असे तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्याप्रमाणे ते लायसनही ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या इतर कागदपत्रसुद्धा ताब्यात घेतलेले आहेत, ज्या लॅपटॉपमधून त्यांनी हा टॅम्परिंग केलेला आहे त्याप्रमाणे त्याला ते लॅपटॉप ताब्यात घेण्यात आलेले आहे, मोबाईल ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती पोलीस ठाण्यात येऊन रतनसिंग चव्हाण पोलीस हवालदार गोपनीय शाखेतील यांचे सविस्तर फिर्याद घेऊन CR नंबर 281/22 kalam 420, 465, 467, 468, 471 IT Act माहिती तंत्रज्ञान ॲक्ट 65 आणि 66 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली आहे। अटकेनंतर त्यास माननीय न्यायालयापुढे हजर केले असता दिनांक 25 पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे। आणखी तपासात त्यांचा इतर काही लोकांचा सहभाग आहे किंवा कसे, तसेच त्यांनी सदरचे लायसन कुठं वापरलेले आहे किंवा कसे, याचा तपास चालू आहे।